हॅलो फ्रेंड्स, रियाज किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आजचं माझं फर्स्ट व्लॉग आहे। जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा। फ्रेंड्स, आजचं माझं फर्स्ट व्लॉग आहे। माझी बहीण येणार आहे केळवणासाठी, तर त्याच्यासाठी आजचा जो व्लॉग आहे तो केळवण स्पेशल आहे। चला तर मग तयारी करूया आपण। तर आता मी पणासाठी केक बनवत आहे, तिच्यासाठी सरप्राईज आहे। मी व्हॅनिला केक बनवला आहे, खूप छान स्पॉन्जी झालेला आहे। तर आता मी कट करून घेणार आहे धाग्याने। बोर्डला थोडंसं खाली क्रीम लावून सिंपल अशा मुंडावळ्या असलेला केक बनवणार आहे मी। थोडंसं शुगर सिरप लावून घेणार आहे। शुगर सिरप आतमध्ये स्पॉन्जी तो नरम राहावा त्याच्यासाठी आपण शुगर सिरप लावून घेतो। तर मी केकच्या दोनच लेअर कट करून घेतलेल्या आहेत आणि मध्ये क्रीम लावून घेत आहे। मी प्रोफेशनल असं कोर्स केलेला नाही आहे, बस असंच बघून बघून जस्ट ट्राय करते। तर मी पहिल्यांदा व्हाईट सेकंड लेअर ठेवून आता त्याच्यावरती शुगर सिरप लावून घेणार आहे। मी सेकंड लेअर उलटी ठेवणार आहे कारण वरचा जो भाग असतो केकचा तो असा उथळ असतो, सो तो मी खालच्या साईडला ठेवणार आहे। आणि आता मी शुगर सिरप लावून सर्व बाजूंनी क्रीम लावून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मी व्हाईट क्रीममध्ये थोडंसं येलो फूड कलर टाकून मिक्स करून येलो कलरची लेअर करून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता माझा केक रेडी आहे। आता मी राईस क्रंची जे बॉल्स असतात ते घेऊन मी केकवरती मुंडावळ्याची डिझाईन करणार आहे। सो आपला सरप्राईज केक रेडी आहे। तर हे मी पणासाठी गिफ्ट घेतलेले आहेत, मी एका बास्केटमध्ये पॅकिंग करून ठेवलेले आहेत।
चैनल वरती पाहायला मिळतील। तर चला आपण पणाला विचारूया कसं वाटलं जेवण। हाँ तो खा पत्ता श्रीखंड घरी नाही बनवलंय भाजी बनवलंय खूप छान आणि थँक्यू। मी भाजी तर टेस्ट करून सांग पण भाजी कशी झाली आहे टेस्ट करून सांग। छान झाली आहे। हाँ तर तुम्ही नक्की बघा तुम्हाला या सर्व रेसिपी माझ्या चॅनल वरती बघायला मिळतील। On yourself, on your faith, on your dreams, on your mind, on your health, yeah. You gotta work, never tell, keep your head down, find what you love and excel, yeah. Push and pull and repel any hate, go create what you want, feel compelled, yeah. And once you finally get a taste of the race, you'll never look back once you felt that. Don't let somebody take your time and your worth, just focus on yourself first. About others way before myself, yeah. I guess that's why I feel like I go through hell, damn. Wasting time on your dreams instead of mine, yeah. About to turn this franchise around on a dime, man. It's all about finding your right state of mind. It's all about turning the worst into fine. It's all about time and the work and the climb. From the thirst we will rise, I'm immersed in this life. Don't let somebody take your time and your worth, just focus on yourself first. Don't let somebody take your time and your worth, just focus on yourself first. Don't let somebody take your time and your worth, just focus on yourself.